मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यामध्ये येणार आहेत, कारण मनसेचे नेते अविनाश जाधव हे टोल दरवाढी विरोधात गेले 4 दिवसांपासून उपोषण करत आहेत. या आंदोलन स्थळाला राज ठाकरे आज भेट देतील. राज ठाकरे अविनाश जाधव यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा होते आणि या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय ठरते हे पाहावं लागेल. राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानावरून शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत ठाण्याच्या दिशेने. टोलवारी विरोधात मोठ्या प्रमाणात जे मनसे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडनं आंदोलन जे आहे, उपोषण जे आहे, ते मागच्या 4 दिवसांपासून करण्यात येतं आणि अशातच राज ठाकरे जे आहे ते त्यांना भेटायला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदर देखील आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते मनसेकडनं उभं करण्यात आलेलं होतं. एकूणच प्रामुख्यानं जर का बघायचं तर या संदर्भात अनेक आंदोलनं देखील मनसेच्या वतीनं करण्यात आलेली होती. त्यानंतर आता जे मुंबई एंट्री परिसरातले टोल संदर्भात प्रश्न उभा राहिलेला आहे, त्यानंतर आपण या संदर्भात आंदोलन जे आहे ते देखील ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. एकूणच जो आधी 40 रुपये गाड्यांना टोल लागत होता आता तो 45 रुपये, तर बससाठी असणारा 65 रुपयांचा टोल हा 75 रुपयापर्यंत गेल्यानंतर संपूर्ण मनसे जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राज ठाकरे इथं दाखल झालेले आहेत आणि आता राज ठाकरेंकडनं मनसेचे जे नेते आहेत अविनाश जाधव यांची ते भेट घेतील. एकूणच या संदर्भात उपोषणासंदर्भात जे त्यांनी सुरू केलेलं आहे ते उपोषण सोडवण्यासाठी राज ठाकरे हे त्यांना विनंती करतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. सोबतच राज ठाकरे या कार्यकर्त्यांना काय सूचना देत आहेत ते देखील बघणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक ठाळ, एबीपी माझा, ठाणे. तर आंदोलन स्थळाला आज राज ठाकरे भेट देणार आहेत आणि राज ठाकरे मुलुंड टोल नाक्यावरती दाखल झालेले आहेत. ठाण्यामध्ये राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. अक्षय, राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत ठाण्यामध्ये, चर्चा काय होऊ शकते? आंदोलन मागे घेतलं जाऊ शकतं का की आणखी ते आंदोलन पेटू शकतं? अक्षयपर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. तर राज ठाकरे हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. ज्या ठिकाणी अविनाश जाधव हे गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी भेट दिलेली आहे. अविनाश जाधव यांच्याशी ते बातचीत करतील. अर्थात या भेटीनंतर या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय ठरते हे पाहावं लागेल. कारण का मनसेच्या आंदोलनाच्या स्टाईल पासून काहीशी फारकत घेत हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं. नेहमीसारखं आक्रमकपणे आंदोलन न करता, टोलनाक्यांची तोडफोड न करता, शांततेच्या मार्गानं उपोषण करत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न यावेळी केला गेलेला होता. पण आज सकाळीच जसं अविनाश जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की उपोषण करून शांततेत सांगूनही जर प्रशासन ऐकण्याच्या भूमिकेत नसेल तर यानंतर मनसेच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू असं अविनाश जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलेलं होतं. सध्या अविनाश जाधव आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बातचीत सुरू आहे. पुन्हा एकदा जाऊयात, अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, अक्षयशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया. तर राज ठाकरे आणि अविनाश जाधव या दोघांमध्ये सध्या चर्चा होतीये. टोल दरवाढी संदर्भात अविनाश जाधव यांनी आंदोलन पुकारलेलं होतं, ही टोल दरवाढ मागे घ्यावी अशी त्यांची मागणी होती आणि त्याचसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं, उपोषण सुरू केलेलं होतं. 4 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. आता राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हे आंदोलन पुढची दिशा नेमकी काय ठरवतं हे पाहावं लागेल. ठाण्यामध्ये राज ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आंदोलन स्थळाला ते सध्या भेट देत आहेत.
टोलच्या मुद्द्यावरून कायमच मनसे ही आक्रमक झालेली होती. गेल्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास जर आपण पाहिला तर महाराष्ट्र टोल मुक्त करावा अशी सुद्धा मनसेने मागणी केलेली होती. आणि आता टोल दरवाढी विरोधात मनसे आक्रमक झाले. जिथे 40 रुपयांचा टोल भरावा लागत होता तिकडे आता 45 रुपयांचा टोल भरावा लागतोय आणि ही टोल दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी मनसेच्या वतीनं केली गेलेली होती. आणि याच मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून ठाण्यातले मनसेचे नेते अविनाश जाधव हे उपोषणासाठी बसलेले आहेत. सध्या राज ठाकरे त्यांची भेट घेत आहेत. आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अविनाश जाधव आपलं उपोषण मागे घेणार का, आंदोलन थांबवणार का, की वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करणार, मनसेच्या स्टाईलनं आंदोलन करणार हे पुढच्या काही दिवसांमध्ये कळेल. सध्या राज ठाकरे या संपूर्ण आंदोलनाची आणि नेमकी काय भूमिका मांडली गेली याची माहिती अविनाश जाधव यांच्याकडून जाणून घेत आहेत. स्थानिक रहिवासी जे आहेत ना, स्थानिक रहिवासी त्यांचा टोला विरोध आहे अशा लोकांची भेट घेत आहे. त्याला तेच सांगतोय मी, आम्हाला पोलीस आम्ही गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करून पाहिलं पण प्रशासन काहीही ऐकत नाही किंवा नरमाईची भूमिका घेत नाही, त्यामुळे आता आम्ही भगतसिंगांच्या वाटेवरून जाऊ असा इशारा अविनाश जाधव यांनी आज सकाळी एबीपी माझाशी बोलताना सरकारला दिलेला होता. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांमध्ये मनसे पुन्हा एकदा ऍक्शन मूडमध्ये येते का, आक्रमक होते का, हे काही दिवसात कळेल. सध्या राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतलेली आहे. आंदोलन स्थळाला राज ठाकरे यांनी भेट दिली आहे. पुन्हा एकदा जाऊयात अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, काय अपडेट्स आहेत सध्याचे भेटी संदर्भातले? रोज या टोलवरून ये जा करतात ज्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हा टोल द्यावा लागतोय त्या पदाच्या लोकांनी इकडच्या असोसिएशनने राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देखील दिले की आम्हाला हा टोल नकोय. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना याचा खूप मोठा त्रास होतो. केवळ तेच लोक नाही आहेत तर ठाण्यातले अनेक लोक आहेत, त्यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आणि आता त्यांची भेट झाल्यानंतर अविनाश जाधव यांच्याबरोबर चर्चा करून राज ठाकरे हे आता पुन्हा निघालेले आहेत. आता हा जो टोल आहे, टोलच्या संदर्भात काय निर्णय होतो आणि उपोषणाच्या संदर्भात काय निर्णय होतो हे सगळं खरं तर बघणं ठरणार आहे. आता अविनाश जाधव तर पुढे निघाले आहेत, राज ठाकरे देखील गाडीच्या दिशेने निघाले आहेत. कदाचित टोलवर ते जाऊ शकतात आणि त्याच्या टोलवरचं पुढचं जे त्यांचं किंवा भाषण किंवा त्यांचं बाईट असेल तो टोलच्या इथे होऊ शकतो. आपण पाहता इथे राज ठाकरे हे प्रसार माध्यमांशी इथे बोलत आहेत. आपण आपण राज ठाकरे हे सगळ्या सह त्यांच्या अविनाश जाधव आणि त्यांच्या सगळ्यांसमोर सह पुढे निघालेले आहेत. खरं म्हणजे टोलसाठी ज्या गोष्टीसाठी हे आंदोलन आणि हे उपोषण करण्यात येत होतं ती जी गोष्ट आहे ती अजूनही तशीच आहे आणि सरकारने त्यांची काही दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे राज ठाकरे आता गाडीत बसून अविनाश जाधव यांच्याबरोबर पुन्हा टोलवर जाण्याची शक्यता आहे. अमित ठाकरे देखील त्यांच्याबरोबर आले आहेत. राज ठाकरे जाणार असतील तर त्या ठिकाणी नेमका काय पोलीस बंदोबस्त करण्यात आला, कारण का कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा खूप मोठी दिसते. आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे, त्याला आणखी गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन सुरू आहे, जे उपोषण सुरू आहे, त्याला राज ठाकरे येणार हे सुरुवातीला ठरलेलं नव्हतं. मात्र सरकारने इथे या आंदोलनाला पाठिंबा आणि किंवा या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं, शेवटी राज ठाकरेंना आज या ठिकाणी यावं लागलेलं आहे. कारण की अविनाश जाधव यांनी आपलं उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा घेतलेला होता. MSRTC अधिकारी असू देत किंवा स्थानिक प्रशासनाचे अधिकारी असू देत सगळ्यांनी येऊन इथे त्यांची भेट घेतली. मात्र अविनाश जाधव यांनी हेच ठरवलेलं आहे की उपोषण मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत. आणि अखेर आता राज ठाकरे आलेले आहेत.
राज ठाकरे आल्याच्या नंतर इथे आपण पाहतोय गाडीमध्ये आता चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांची. ते अविनाश जाधव देखील यांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत आणि ही गाडी कदाचित टोलवर जाऊ शकते आणि टोल नाक्यावर पुढचं जे काही आंदोलन असेल किंवा पुढचं जे काही त्यांना बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, ते थेट टोल नाक्यावर करण्यात येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे टोल नाक्याच्या दिशेने आता सर्वत्र निघाले आहेत. रवींद्र मोरे सर काय सांगाल, टोल नाक्याच्या दिशेने निघा, काय पुढचं आंदोलन कसं असेल? नाही, साहेबांनी आता सांगितलं जे हे सगळ्या सोसायट्यांची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना साहेबांनी वेळ दिले, त्यांना साहेबांनी शिवतीर्थावर बोलवले, त्यानंतर पुढची रणनीती ठरली. आता उपोषण मागे घेणार, उपोषण झालं सर, त्यांनी साहेबांनी गाडीत बसवलं, उपोषण वगैरे आपलं काम नाही. सगळे आता रेस्ट हाऊसला साहेबांनी बोलवले, सगळे लोक आता रेस्ट हाऊसला निघालेले आहेत. ठाण्याचं ते रेस्ट हाऊस आहे, त्या ठाण्याच्या रेस्ट हाऊसला अविनाश जाधव यांना घेऊन राज ठाकरे निघालेले. आपण पाहतोय राज ठाकरेंची गाडी इथून निघते आणि या गाडीमध्ये अविनाश जाधव बसलेले आहेत जे उपोषण करत होते गेल्या 4 दिवसांपासून. आता अखेर त्यांचं उपोषण करायचं मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे कारण की राज ठाकरे निघालेले आहेत रेस्ट हाऊसच्या दिशेने आणि ठाण्याचं हे रेस्ट हाऊस अगदी थोड्याच मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि ही जी गाडी आपण पाहताय ही राज ठाकरेंचीच गाडी आहे. याच गाडीमधून आता रेस्ट हाऊसच्या दिशेने सगळा ताफा निघालेला आहे. हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा सगळ्यात मुख्य आजचा दिवस होता आणि आज राज ठाकरे जी भूमिका घेतील त्या भूमिके संदर्भात तीच भूमिका याच्या पुढे देखील कंटिन्यू राहणार होती. त्याच्यामुळे आज राज ठाकरे यांनी जर उपोषण मागे घ्यायची भूमिका घेतली तर हे उपोषण मागे देखील घेतलं जाऊ शकतं. पण याच्यामध्ये सरकारने याची दखल का नाही घेतली हा देखील खूप मोठा प्रश्न आहे. जर सरकार दखल घेणार नसेल तर हा टोल अजून सुरूच राहणार का आणि टोल सोबत टोल दरवाढ जी करण्यात येते आहे ती देखील सुरू होणार का, हा इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर सरकारने दखल घेतली आणि या आंदोलनाची दखल घेऊन जर टोल दरवाढ रद्द केली तर त्याचा करोडो लोकांना फायदा होईल, लाखो लोकांना फायदा होईल ज्या रोज गाड्या इथून जात असतात त्या सगळ्यांना याचा फायदा होईल. मात्र सध्या तरी सरकारने अजून दखल घेतलेली नाही आहे या आंदोलनाची आणि राज ठाकरेंना शेवटी या ठिकाणी आता यावं लागलं होतं आणि थेट राज ठाकरे निघालेले आहेत रेस्ट हाऊसला, त्या ठिकाणी जाऊन कदाचित उपोषण मागे घेतल्याची घोषणा हे करण्यात येईल आणि त्यानंतर राज ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी बोलतील. आपण पाहता राज ठाकरेंची गाडी इथून निघालेली आहे रेस्ट हाऊसच्या दिशेने, आता सर्वजण निघालेले आहेत हळूहळू, सगळा ताफा रेस्ट हाऊसच्या दिशेने निघाले आणि या सगळ्या आंदोलनाची आता पुढची दिशा रेस्ट हाऊसला आपल्याला कळणार आहे. प्रसारमाध्यमांशी ज्यावेळी राज ठाकरे बोलतील त्याचवेळी आपल्याला आता पुढची दिशा कळेल. अक्षय, या उपोषणासंदर्भात आपण काही कार्यकर्त्यांशी बातचीत करू शकतो का? उपोषण मागे घेतलं गेलंय का की अजूनही उपोषणाच्या भूमिकेवरती मनसे अविनाश जाधव ठाम आहेत? अजून तरी उपोषण मागे घेतलं गेलेलं नाहीये, अजून तरी उपोषण तसंच आहे. मात्र काही कार्यकर्त्यांशी आपण बोलायचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून इथे कार्यकर्ते हे आंदोलनामध्ये होते, उपोषणामध्ये होते, त्यांनी गांधी केलं होतं पण जे आहे ते सक्सेस झालं नाही कारण की सरकार अजूनही मागे हटत नाही आहे. ही जी त्यांची भूमिका आहे सरकारची ती अजून मागे हटली नाही आहे. आपण काही कार्यकर्त्यांशी या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करू जे गेल्या अनेक दिवसांपासून इथे होते आंदोलनाच्या वेळी. संदीपजी काय सांगाल, आंदोलन इथे सुरू होतं, उपोषण सुरू होतं आणि आज उपोषण मागे घेतलं गेलं, काय राज ठाकरेंचं काय बोलणं झालं, काय सांगाल? अजून तरी असं काही उपोषण वगैरे मागे घेतलेलं नाही आहे आणि साहेबांना जे काय जाधव साहेबांना सांगायचं होतं, आमच्या नेत्यांना सांगायचं होतं, त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं त्याबद्दल आता जाधव साहेब थोड्या वेळात तुमच्या सगळ्यांनी संपर्क साधणार आहेत, तेव्हा सगळ्यांसमोर येईल. आता राज ठाकरे कुठे गेले आहेत नेमकी पुढच्या आज दिवस आता पुढे काय करणार, म्हणजे प्रसारमाध्यमांशी बोलणार किंवा रेस्ट हाऊसला काय नेमकं ठरलं? आत्ता मगाही साहेब सगळ्यांशी बोलले पण जाहीरपणे कधी बोलते साहेबांच्या बाबतीत मी सांगू शकत नाही, कदाचित थोड्या वेळा तुमच्याशी बोलतील सुद्धा. टोलचा तुमचा जो विषय आहे टोलचा त्या संदर्भात सांग. टोलचा विषय हा ठाणेकरांवर बरं, जसं की प्रत्येक आपण पाहिलं अजूनही अनेक मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि सर्वजण आता रेस्ट हाऊसच्या दिशेने निघालेले आहेत आणि राज ठाकरे त्याच ठिकाणी बोलतील. अभिजित पानसे या ठिकाणी आलेले आहेत, अभिजित पानसे इथे बोलत आहेत आणि टोल नाक्याचा हा जो मुद्दा आहे तो मुद्दा बरोबर आहे. टोल नाक्याच्या मुद्द्यावरून आणि टोल दरवाढीच्या मुद्द्यावरून अविनाश जाधव यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलेलं होतं. राज ठाकरे यांनी या उपोषण स्थळाला भेट दिलेली आहे, अर्थात आता या भेटीनंतर उपोषण मागे घेतलं जातं का आणि या आंदोलनाचा नवा अंक नेमका काय असेल, मनसे स्टाईलने पुढचं आंदोलन केलं जाणार का, या सगळ्या संदर्भात अपडेट अक्षय तुझ्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.